रोजी माननीय जिल्हाधिकारी उपोषणकर्त्याची एक बैठक बोलावली होती। त्या बैठकीमध्ये त्यांना सविस्तर असं देखील निवेदन आणि पत्र दिलं आणि त्यांनी ते पत्र घेऊन आणि पूर्ण वाचन वगैरे केलं आणि आमच्या तालुका स्तरावर काही अर्ज राहिले तर ते पण आम्ही आता या 4-5 दिवस पुढे घेऊत आम्ही आणि उपोषणकर्त्यांनी उपोषण आज दिनांक 6 दिवसाचं उपोषण आज त्यांनी सोडलं त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो। जिल्हाधिकारी साहेबांसोबत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आमचे प्रतिनिधी गेले होते। तिथून जे पत्र आम्हाला प्राप्त झालं त्या पत्रामध्ये जे तक्रारी आपल्या कृषी कार्यालयाला दाखल झाल्या त्या तक्रारीची दखल त्यांनी घेऊन पीक विमा कंपनीला आदेशित केले की या तक्रारीचं निवारण करून शेतकऱ्यांना जे काय आहे ते मुआवजा देण्यात यावा। पण त्या पत्रामध्ये असं स्पष्ट कुठंच उल्लेख नाही इतके दिवसात देऊ किंवा तितके दिवसात देऊ किती शेतकऱ्यांना देऊ हे सगळं प्रश्न अनुत्तरीत जातं तरी आम्ही त्याच्यावर तितकं समाधानी नाही। पण तर जिल्हाधिकारी साहेबांनी 2 महिन्यात 60 दिवसाचा वेळ दिला तर त्यांचा आम्ही एक आदर राखून तुर्ताच हे 6 दिवस चाललेलं आमरण उपोषण आम्ही थांबवलेलं आहे। पण हे जे आता या लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे त्यासाठी जर युनायटेड कंपनीने कुठली जर पळवापळी केली कारण का ती पळवापळी करणारच हे आम्हाला माहीत आहे पण त्याच्यातही काही पळवापळी केली तर आम्ही ते खपून घेणार नाही। याच्यापेक्षा आम्ही 10 पट ताकदीनं रस्त्यावर उतरू आणि आमच्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त न्याय कसा मिळेल हेच आम्ही पाहू आणि त्यांच्या हितासाठी काम। जय जवान।